विक्रम फुडें उरोंक आमचे मुखार आतां एक आमचो तरणाटो जो उठला हे सगळे अन्याय जे जातात त्यांचे विरुद्ध लढून बाप क्रेसन हांगता गोयचो एकवट ह्या पंगडाचो ह्या संघटनेचो कन्विनर जायत्यांनी ताचें नांव खेळा मळार आयकलां आसतलें. फुटबॉलांत बरो फामाद जाल्लो सद्याक उतोर्दा कालाता पंचायतींत पंच आसा. ओपिनियन पोला विशीं थोडक्यांत तो आमकां आनी कितें सांगतलो. बाप क्रेसन हांगता सगळ्यांक देव बरी सांज आवडयता. आनी आयच्या दिसा तुमी इतलो सपोर्ट लोक एकठांय जालो जी अस्मिताय आमच्या पुर्वजांनी सांबाळून दवरलेली आनी जे कार्यक्रम आमी घडून हाडला तो आज सरकारान घडूंक जाय आशिल्लो. खंय गेलो काय आमचो सरकार आज अप्रोच. तर हांव ओपिनियन पोल जे आमच्या फादर ऑफ ओपिनियन पोल डॉक्टर जॅक सिकेरा आनी हिरो ऑफ ओपिनियन पोल साबू देसाय आनी हेर तांचे वांगडी कशे झुजले सोंपेपण मेळोंक ना तांकां कशे झुजले ते तुमच्या मुखार हांव दवरतां. 19 डिसेंबर 1961 वर्सा गोंय लिबरेट जालें. 450 वर्सां पुर्तुगेजांनी राज चलयलो आनी ताचे उपरांत आमकां युनियन टेरिटरी गोवा दामोन आनी दीव म्हणून डिक्लेर केली आनी 30 कॉन्स्टिट्युएंसीस केल्यो आनी गोंयांत 28 आशिल्ल्यो आनी 2-1 दामोन आनी दीव टोटल 30 आशिल्ल्यो. आनी पयलोच प्रायम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू 22 मे 1963 वर्साक जेन्ना गोंयांत आयलो लोकांनी ताका मोठो येवकार दिलो. एअरपोर्टाचे रस्त्यार साकवाडे म्हण नाका आमच्या कोडताली आगासाई अशे रस्त्यांनी ताका येवकार दीत पणजे गेलो आनी पणजे ताणें भाशण करतना ही उतरां उलयलीं. गोवा हॅज अ डिस्टिंक्ट पर्सनॅलिटी एन्ड वी हॅव रेकॉग्नायज्ड इट. It will be a pity to destroy that individuality and we have decided to maintain it. With the flux of time, a charge may come, but it will be gradual and will be made by Goans themselves. We have decided to preserve the separate entity of Goa in the Union of India and we hold to it firmly. कित्याक गोडे जाणात आशिल्लो गोंय महाराष्ट्रांत मज करपाचे कितें तरी चलता म्हणून ही उतरां तो उलयलो. ताच्या नंतर 9 डिसेंबर 1963 वर्सा पयली गोंयांत असेंब्लीची एलिसांव जाली आनी जायते पार्ट्यांनी पॉलिटिकल पार्टिजांनी हातूंत भाग घेतलो. MGP म्हण नाका युनायटेड गोवन्स PSP काँग्रेस पार्टी कम्युनिस्ट पार्टी आनी भारतीय जनसंघ जी प्रेजेंट डे BJP आसा आनी इंडिपेंडंटांनी हातूंत भाग घेतलो आनी ताचो रिजल्ट असो आयलो. MGP 14 सिटां जिखले लेड बाय प्रेजिडेंट दयानंद माटोडकर. युनायटेड गोवन्स 12 सिटां जिखले लेड बाय आव फादर ऑफ ओपिनियन पोल डॉक्टर जॅक सिकेरा. PSP 1 सीट जिखले इंडिपेंडंट 1 सीट जिखले. तशेंच दामानांत 1 सीट आयलें दिवांतूय 1 सीट आयलें आनी ताच्या फाटल्यान जेन्ना हो रिजल्ट आयलो खूब दुखाची उतरां ही पेपराचेर प्रेस आयलें. दयानंद बांदोडकरान अशें म्हणलें ही पार्टी गेल्या फकत गोंय महाराष्ट्रांत मज करपाक. 17 डिसेंबर 1963 वर्साक अशें पेपरार छापून आयलें. 19 डिसेंबर 1963 वर्साक MGP सरकार घडलो. दयानंद बांदोडकर बिकेम द फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ गोवा. बट एक जाणा जावंक जाय तुमी तो इलेक्शन लढूंक नाशिल्लो.
हाचे फाटल्यान एक एमजीबीचो एमएलए फ्रॉम मडकय रिजाइन झालो, ताचे नाव वेणींकर वसंत कांबळू व रिजाइन झालो। आणि 16th मे 1964 वर्षा दयानंद बांदोडकर इलेक्ट झालो आणि सीएम म्हणून मुखार गेलो। त्या वेळार रोकडोच त्याच महिन्यात 27th मे 1964 वर्षा जो गोयांक स्पेशल एंटिटी म्हणून म्हणतालो पंडित जवाहरलाल नेहरू मरण गेलो, संसाराक वतरलो, मॅसिव हार्ट अटॅक येऊन मेलो। आणि प्राईम मिनिस्टराची पदवी लाल बहादूर शास्त्री हाका मेळली। त्यांना आणि एक घटना घडली आमच्या गोयच्या असेंब्लीन 22 जानेवारी 1965 वर्षात रेझोल्युशन पास केले गोय महाराष्ट्रात मर्ज करचे म्हणून। आणि नवोच जो प्राईम मिनिस्टर झालो लाल बहादूर शास्त्री हाचेर खूप आकांत आयलो। आणि फर्स्ट टाइम जेव्हा लिडर ऑफ ऑपोजिशन आमचा डॉक्टर जॅक सिकेरा बॉम्बे एका प्रेस कॉन्फरन्सात ताका मेवलो आणि ताणे हे प्रपोज केले आयडिया ऑफ ओपिनियन पोल घडोवचो म्हणून, ताणे प्राईम मिनिस्टर लाल बहादूर शास्त्रीक म्हणले। लाल बहादूर शास्त्री अजाप झालो, गोयचो पॉवर तुझ्या हातात ना तर कसं जिंकूक शकताय तू? पदवेन आणि विथ प्राऊड डॉक्टर जॅक सिकेरा सेड येस वी विल गो फॉर ओपिनियन पोल। कित्याक आज सगळे तुम्ही एकठांय झाल्यात? कित्याक गोयच्या मोगा पासून आम्ही भोंवतात, गोयचो इपोर्ट म्हणून पिशे कसे भोंवतात, पण कित्याक गोय सांभाळून दवरून। तेदना जॅक सिकेरान एक बोल्ड स्टेप घेतलो आणि म्हणले आम्ही ओपिनियन पोलाक या। तो राणे म्हणले ताका जिंकतलो तू, तुमचेर आणि आमच्या पूर्वजांचे असले मनशाचेर ताका विश्वास आशिल्लो आम्ही जिंकतले म्हणून। आणि गोयकारांनी तशे सगळ्या लोकांनी दाखवले ओपिनियन पोल। त्या पासून आज म्हाका देखून एक संधी मेळ्ळी ही दोन उतरां उलोवपाक। ताच्या नंतर 11 जानेवारी 1966 वर्षात लाल बहादूर शास्त्री सोपलो आणि यंग प्राईम मिनिस्टर झाली इंदिरा गांधी। आणि हो मुमेंट परतो आस जेव्हा प्राईम जॅक सिकेरान वय म्हणले तेव्हा इंडिया पाकिस्तान हे वॉर सुरू झाले 1965 वर्षात आणि हो मुवमेंट मातशे सोपला देवलो। त्यानंतर लाल बहादूर शास्त्री सोपोन गेलो आणि न्यू प्राईम मिनिस्टर यंग लेडी इंदिरा गांधी झाली। आणि हो जो मुवमेंट जो देविल्लो मजर आणि एंटी मजर परत जिवाड झालो, बॉब झाली, लेटरां बरयली मर्ज करचे बेस्ड ऑन द रिझल्ट ऑफ 19 डिसेंबर विष्णुकेची, पण आयकून ताणी घेवक ना। तशेंच 3 जून 1966 अशें पत्रार आयलें आमचो पयलोच मुखेलमंत्री दयानंद बांदोडकर स्ट्रायकाक वयतले म्हूण ताणें शिटकावणी दिली, इनडेफिनेटली आपूण स्ट्रायकाक वयतलो हांगर स्ट्रायक, तरी पूण ताणें आयकून घेवंक ना। 21 नोव्हेंबर 1966 ओपिनियन बील पास केले लोकसभा बाय युनियन डेप्युटी होम मिनिस्टर वी के शुक्ला आणि ताचेर बरेच डिसिजन झाले, डिस्कशनां झाली आणि ते 1 डिसेंबर 1966 वर्षात लोकसभा पास झाले। तसेच 7 डिसेंबर 1966 वर्षात ते राज्यसभांतूय पास झाले। आणि अशे डिसाईड केले की ओपिनियन पोल घडचो आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हाच्या हाताक आलो हिस्टॉरिक ओपिनियन पोल घडचो। आणि दयानंद बांदोडकराक सांगले तुझो गव्हर्नमेंट रिझाईन कर आणि
इलेक्शनाक गेले चीफ कमिशन ऑफ इंडिया के सुंदरम हाणें डिसायड केली डेट 16 जानेवारी 1967. टायम घातलो 8 वाजता ते 5 वाजता ही इलेक्शनां जातलीं. सगळो लोक भायर सरलो, इलेक्शन जालें, कॅम्पेनिंग जालें. जे मनीस मर्ज करूंक सोदताले तांचे कॅम्पेनिंग जालें, जे मर्ज करूंक नाका म्हूण सांगताले तांचेय कॅम्पेनिंग जालें. 14 जानेवारी 1967 वर्साक लास्ट डेट आशिल्ली कॅम्पेनिंगाची, बरींच कॅम्पेनिंगां जालीं. आनी वोटिंगचो दीस आयलो 16 जानेवारी 1967, बरे भाशेन इलेक्शनां जालीं आनी कावंटींगूय जालें. आनी टोटल वोटींग त्या टायमार 3,88,392 आशिल्लें. तातूंतलें त्या दिसाक वोटींग जालें 3,17,633. तातूंतलें एमटी मर्ज, गोंय मर्ज ना करचें, हांकां 1,72,191 वोट्स पडलीं. आनी मर्ज करपाक 1,38,170 इतलीं वोट्स पडलीं. आनी शेटी आमच्या पुर्वजांनी, आमच्या वडिलांनी, दोन हिरो हांगा आसात, आमी तांचे पुतले हाडल्यात. एकल्यान दिवली पेटयली आनी एकल्यान फादर ऑफ ओपिनियन पोल म्हणून फुडें व्हेलें. हाचे हाताकाल आमी 34,021 वोट्सांक आमी ओपिनियन पोल जिखले. हे ऑफिशियल गॅजेटाचेर आयले. मागतलो आसलो तुमचे लागीं, जे आज जायते जाण मरून गेले, जायते जाण आसात, तांचे बसत उबे रावचे आनी मान कसो आमी 1 मिनट हांकां सायलंस दवरुया आनी तांकां मान दिवया. देव बरें करू. म्हजे सोंपोवचे आदी एक म्हत्वाची वस्त तुमकां सांगून दिता. 9 जानेवारी 1964 वर्साक फस्ट लॅजिस्लेटीव असेंब्ली हांचो मेळावणो जालो. असेंब्ली फॉर्म जाली, सेशन आयलें. हालींच आमी 9 जानेवारी 2021 वर्साक आमी एक उत्तेजन केलां. आनी दुखाची गजाल, आमचो प्रेजिडेंट हांगा आशिल्लो वेंकय्या नायडू आनी सरकारान आमच्या अंडर द लिडरशीप ऑफ डॉक्टर प्रमोद सावंत हाणें थोड्या मनशांचो फेलिसिटेशन केलां. पूण म्हाका दिसता तो एका मनशाक विसरला जो आजून जिवो आसा, पत्रांनी कांय येवंक ना. दुसऱ्या दिसाक ताका फेलिसिटेट केला वा एटलिस्ट ताका कितें आपयलो अशें म्हणून कांयच येवंक ना. तर म्हाका दिसता ही दुखाची गजाल. आनी तो जावन आसा मिस्टर तेवतोनो पेरेरा, सात आंध्रेचो पयलोच आमदार जो UG बारार जिखून आयिल्लो. डॉक्टर जॅक सिएरा आजून जिवो आसा. पावलो ट्रॅव्हल्सांचो ओनर, ताचो सन्मान देखून करूंक ना, कितें चलना. मागतलो आमच्या आमदारां लागी 25 तारखेर जेन्ना तुमचे असेंब्ली सेशन जातलें विचार करचो हाजेर. कित्याक आपयला आमकां तें कळूंक ना जाल्यार सांगचें आमकां आपयलो म्हणून. पूण कांय पत्रांचेर येवंक ना. थोडे जावन फेलिसिटेट केल्यात, हाका कित्याक विसरले, आजून जिवो आसा तो.
एटलिस्ट ताज्या फॅमिलीक कोणाक व्हरून फेलिसिटेट करचो आसलो. आयज आमी म्हणटात आमी वरात गोंयकार, हांकां लागून आमी वरात गोंयकार, ना जाल्यार आमी आज महाराष्ट्रांत आसपाचे हाचेर तुमी मातसो विचार करचो. तर इतलें म्हणून तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आनी जशेंच आमी एकवट आनी हो एकचार, एक पावल एकचाराचें युनिटी ही जी तुमी दाखयल्या सदांच दाखोवची. आनी जे भाशेन मेळावलीच्या लोकांनी आय आय टी विरुद्ध झगडोन स्क्रॅप करून घेतला, तशेंच हे तिनूय प्रोजेक्ट जे आमच्या धाकट्या भुरग्यांनी आतां तुमकां एक नाटक करून दाखयलां, तिनूय प्रोजेक्ट स्क्रॅप करतले म्हणून आमचे बरोबर रावतले म्हणून देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं. देव बरें कर क्रेसन. क्रेसन इतिहासा भितर खूब फुडें गेलो, पावता पावता म्हळ्यार मातसो वेळय जालो. म्हाका दिसता गोंयच्या सरकारान क्रेसना कडेन जर अभ्यास आसा तो जर पाठ्यपुस्तकांत घातलो जाल्यार क्रेसनाक हें सगळें सांगपाची गरज पडनासली. पडटासले खंत जाता. आनी एक दुसरी गजाल ताणें आनीक सांगलें की कोणाक तरी आपयलो ना म्हूण. तेणें आपयलो म्हूण आमकां कांयच फरक पडना. दर एकल्या नीज गोंयकारांच्या काळजांत दर एकलो स्वतंत्र सैनिका जाणें आपल्या गोंयच्या अस्तित्वतेक टिकोवन दवरपा खातीर काम केलें. आसा काय ना म्हणून म्हणटा तुमकां, आमी एकचाराचें एक पावलो मारला. बाकीच्या कोणाक जर एकचाराचें पावलो मारपाचें आसा जाल्यार तें निश्चीत मारचें. कारण ही सगळ्या लोकांची जनभावना आसा. जनभावनेचो आदार करून तुमी बी एक पावलो मारचें म्हणटकच दोन पावलां जातलीं. आनी एक गजाल मुद्दाम सांगता, आमी आमच्या बॅनरा सकयल ज्या ज्या राजकारणी मनशांक आपयले, ज्या ज्या पक्षांक आपयले, ज्या ज्या संघटनेक आपयले, ज्या ज्या एनजीओक आपयले, आमच्या उतराक मान दिवन सगळे आयिल्ले आसात. आमचो मतभेद कुशीन दवरून की आनी मनभेद कुशीक दवरून किंवा मतभेद कुशीन दवरून मनभेदान आमी तेंचे कडेन वागया आनी तेंकां रेस्पेक्ट दिया. देव बरें करूं.